तुझ्यात जीव रंगला। बारकी पोर म्हणजे लई जबाबदारी बाबा, एकट्यानं झेपणार काम नाही। म्हणून तर आपण दोघांनी जबाबदारी घ्यायची। आपण कामाच्या वाटण्या करून घेऊ। मी याच्या खाण्यापिण्याचं बघते, मी आंघोळ पाणी बघतो, चहा शिकवण्याचं मी बघते, मी परवानगीचं बघतो। मला तर एवढंच माहिती हो, जसं जसं कळत जाईल ना तसं ठरवू आपण। चालते, आम्ही जर जाऊन येतो तर तुम्ही लाडूला सांभाळ काय? आम्ही आबांनी सांगितलं ना व, जिम्मेदाऱ्या समजांनी वाटून घ्यायच्या म्हणून। अहो नाही, अहो लाडू अजून लहान आहे, त्याला रंगीबेरंगी कपडेच घालू द्या, मस्त दिसतील। अहो ऐका, मी सिलेक्ट करतो तुम्हाला, तुमचा पोरगा अगदी हिरो दिसेल यात। अहो हिरोवाणी नकोय, पैलवानवाणी वाटला पाहिजे बघा, कोल्हापूरचा वाघ दिसला पाहिजे। हे बघा तुमचे कपडे। मी पॅचे घालत नाही कधी। मग मला असले कपडे पाहिजे। लाडू हे कपडे घाल की एक नंबर साहेब दिसतील बघ तू। लाडू 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 काय झालं? मी रुसलोय। लहान मुलांचे मूड सांभाळायचे म्हणजे अवघडच आहे ना। आपण जबाबदारी घेतली ना, मग ती नीट पार पाडायची। व्याज नाही दिली तरी जमीन ताब्यात घेतली मग समज। अरे तुझा जीव केवढा, बोलतोय केवढा? लहान पोराला काय बोलायचं काम नाही, आधीच सांगून ठेवतोय, एक घेऊन देईन की नाही 10 फूट जमिनीत चाल। लाडू मुळे माझा आणि राणाजींचा दिवस अगदी मस्त जातो, त्याला सांभाळणं काही सोपं नाहीये, पण त्यात ना एक वेगळं समाधान मिळत। अगं त्याचीच तर काळजी वाटते ना अंजू मला। अगं एक ना एक दिवस त्याच्या घरातले त्याला न्यायला येतीलच ना। मग राणादा मला घर सापडत नाही। लाडूला वरण भात ही एकच गोष्ट आवडते। आल्याला खायला मागितलं तरी वरण भात तयार असणार। नाही नाही आल्या आल्या नाही, आधी आंघोळ करायची मग पर्वचा म्हणायची। भारी संस्कार करताय बरं तुम्ही काय पोरावर। नुसते चांगले संस्कार नाही, काळजी सुद्धा घ्यायची। हॅलो। हा बोला की। मी तुम्हाला सांगितलं होतं ना संध्याकाळच्या आत लाडूला घरी घेऊन या म्हणून। अहो त्याला कवच पटवले मी। अहो पण अजून पोहोचला नाहीये तो। यू आर ग्रेट राणा, मार्वलस। मुझे ऐसे ही शेर की खोज थी राणा, मेरा शेर, मेरा बब्बर शेर। उठतो आता तारा। Great, you are great Rana, marvelous.
घ्या ना. थँक यू. वाह, क्या बढ़िया चाय बनाई है माताजी. भाभी जी, आप ही समझाइए इन्हें. नहीं नको, उगाच फोर्स कशाला. यांना खेळायचंच नसतील तशा प्रकारच्या कुस्त्या तर या विषयाला चर्चाच नाही. देखिए, राणा मेरे टीम में आए इसलिए मैं कुछ भी करने को तैयार. बस आप बोलिए क्या करना है. मी एकदा नाही सांगितले पण तुमचा चहा पिऊन झाला असेल तर तुम्ही निघू शकता. मला भी कामाला जायचं. आओ जरा. हे बघा, मी पैशांसाठी कुस्ती खेळणार नाही. मी लई समजवलं पण यासने काही कळणं झालं. जरा तुम्ही बोलून बघा, पाहिजे तर जरा हार्ड बोला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी बोलते. तुम्ही जा माझ्या. बरं येतो. देखिए भाभी जी, राणा जी के लिए मेरा ऑफर ओपन है. अगर आप एक्सेप्ट करती हो तो फायदा राणा जी का ही है ना. पण हे पैशासाठी खेळणं नाही म्हणताय. अरे पैसों को मारिए गोली. आपके पति का नाम दुनिया भर में होगा, उसका तो ख्याल कीजिए. देखिए, राणा जी की कुश्ती इंटरनेशनल लेवल पे ले जाने का एक मौका है. काम जरा ज्यादा अवघड है. 3 लाख म्हणजे काहीच नाही बघा. 5 लाख. 5 तेवढ्यात नाश्ता होईल आमचा. 10 लाख. 10 लाख. ड्रायव्हर दादा, इकडनं थोडं उजवीकडे गेलं की सरळ आमचा मळाच येतोय. काल रातच्याला आमच्या स्वप्नात सासूबाई आलत्या. हाय. वय, त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही मनातनं फिरावं. जगभरातल्या समद्यांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवाव्या. तुम्हासनी ती मोठी ट्रॉफी मिळावी. आम्हासने बी असं वाटतंय की तुम्ही सासूबाईंची इच्छा पुरी करावी. कसं होणार? आमच्याकडे एक उपाय आहे. कसला? राणाजी नमस्ते. हाय स्वीटू. मला तुझी जरा हेल्प हवी होती. मला ते व्हिसा ऍप्लिकेशन भरता येत नाही. आणि पण तुला ऑफिस असेल ना. म्हणजे काही नाही, आता युएसला जायचं आहे ना. सो मी शॉपिंग आणि पॅकिंग मध्ये मला सगळा वेळ देणार आहे. सो मी रेझिग्नेशन दिलंय. मी एसबी कंपनीत काम करतो. आमच्या साहेबांचं नाव सौमित्र बनहट्टी. सौमित्र बनहट्टी. आता मी बोलणार आणि तू आणि तुझ्या बरोबरचे हे सगळे फक्त ऐकणार. तीनच झाली वाक्य. अच्छा, तुम्ही काउंट करताय का? मग तीनच झाली ना. त्यातली 2 वाक्य मगाचपासून 10 वेळा बोलली होती. मी खरं ती डिलीट व्हायला पाहिजे पण चला ठेवून दिली. आता 4th वाक्य सांग. वहिनी काय दहशत आहे होती. 4 वाक्य त्यांना सुचताना शब्द सुचत नाहीये.